नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं करणार आहोत। देशद्रोहाच्या कायद्यासंदर्भातली ही बातमी आहे। देशद्रोह कायदा वैधतेवर पुनर्विचार करा असं केंद्र सरकारकडून शपथपत्र सादर करण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टाला हे शपथपत्र सादर करण्यात आलेलं आहे। वैधता तपासण्याकरता वेळ घालवू नये, सरकारच्या भूमिकेची वाट पहावी असंही यात सांगितलं गेलं आहे किंवा म्हटलं गेलं आहे। केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये हे शपथपत्र दाखल केलेलं आहे। राज्यद्रोहाच्या कायद्यासंदर्भात विचार व्हावा। असं शपथपत्र सुप्रीम कोर्टात टाकलेलं आहे। वैधता तपासण्याकरता वेळ घालवू नये असंही यात म्हटलं गेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर बोलूया। प्रशांत, राजद्रोहाचा गुन्हा किंवा देशद्रोहाचा गुन्हा यावरून गेले काही दिवस सातत्यानं चर्चा होती आहे। हा आता लावला जावा का, लावला जाऊ नये का, अशा चर्चा झडत आहेत। आत्ता ही जी बातमी आहे शपथपत्र दाखल करण्यासंदर्भातली, त्याच्याविषयी काय सविस्तर सांगाल या सगळ्या पार्श्वभूमीवर? सुवर्णा, जर बघितलं आपण तर सुप्रीम कोर्टामध्ये देशद्रोहाच्या कायद्याच्या वैधतेवरती सध्या प्रश्नचिन्ह ही या सगळ्यांच्या वतीनं ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या पार्श्वभूमीवरती याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेनंतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यामध्ये महुआ ज्या टीएमसीच्या खासदार आहेत त्यांनी देखील या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली, त्याच्यावरती सुनावणी सध्या सुरू आहे। या सुनावणीनंतर दोनदा या संदर्भात सुप्रीम कोर्टाने प्रथमतः केंद्र सरकारनं नोटीस बजावला, त्यानंतर केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारी एक शपथपत्र दाखल केलं। त्यात त्यांनी म्हटलं होतं की वैधता जो देशद्रोहाचा कायदा आहे त्या संदर्भात या त्याला मागे घेण्यासंदर्भात केंद्र सरकारचा कुठलाही विचार नाही आहे आणि त्याला कदापि केंद्र सरकार मागे घेणार नाही। त्यानंतर आज देखील सोमवारी एक पुन्हा एक नवीन शपथपत्र केंद्र सरकारच्या वतीनं दाखल करण्यात आलं। त्यात स्पष्ट म्हणण्यात आलं आहे की सुप्रीम कोर्टाने या देशद्रोहाच्या वैधतेवरती आपला वेळ घालवू नये, यासाठी केंद्र सरकार आपली निश्चितपणे भूमिका निश्चित करेल। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आणि या कायद्याच्या वैधतेच्या संदर्भात जेही प्रश्नचिन्ह आहे त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्वाचं शपथपत्र केंद्र सरकारने दाखल केलं, त्यामुळे आता या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय गांभीर्याने विचार करतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। नक्की धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। कायदेतज्ञ अनिकेत निकम आपल्या सोबत आहेत। अनिकेत जी, देशद्रोहाच्या कायद्यावरून सध्या खूप चर्चा होते आहे, त्याच्या वैधतेविषयी तपास व्हावा किंवा पुन्हा एकदा चर्चा व्हावी असं शपथपत्र केंद्र सरकारनं दाखल केलंय, आपण काय सांगाल, कसं बघायला हवं याकडे? ब्रिटिशांनी भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड हा 1860 साली भारतात अंमलात आणला, त्यानंतर 1870 मध्ये त्यात दुरुस्ती करून कलम 124 अ समावेश त्यात करण्यात आला। 124 अ म्हणजे देशद्रोह किंवा राजद्रोह ज्याला आपण म्हणतो इंग्रजीत सेडिशन या गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यात आला 1870 साली। आता याचा हा कायदा का आणण्यात आला हे समजून घेणं फार महत्वाचं आहे। भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज सरकारच्या विरोधात जो कोणी आवाज उठवत असेल किंवा जी कुठली चळवळ उभी करत असेल त्या चळवळीचं गळचेपी करण्याकरता हा कलम त्या ठिकाणी त्यांनी आणला होता। पहिल्यांदा 124 अ वापर लोकमान्य टिळकांच्या विरोधात ब्रिटिश सरकारने केला होता, किंवा टिळकांनी त्यांच्या एका वृत्तपत्रात सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय अशा स्वरूपाचा एक आर्टिकल जेव्हा पब्लिश केलं होतं, एक अग्रलेख जो मला वाटतं 6 का 7 जुलैला त्या अंकात त्यांनी पब्लिश केला, त्याच्यानंतर त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा कलम लावण्यात आलं होतं आणि तो खटला चाललेला। त्यामुळे देशद्रोहाचा कलम कधी वापरला जातो, जी व्यक्ती लिखित अथवा तोंडी शब्दांद्वारे किंवा अन्य प्रकारे सरकारविषयी चीड किंवा अप्रति निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर देशद्रोहाचा गुन्हा लागू होतो। परंतु आपण बघितलंय हल्लीच्या काळात आपल्या देशात या कलमाचा गैरवापर होय। अनिकेतजी, आपला संपर्क तुटलाय, पण अनिकेतजी सांगत होते की पूर्वीच्या काळी जेव्हा हा देशद्रोहाचा कायदा लागू झाला त्या काळची परिस्थिती काय होती, वातावरण काय होतं त्या काळी तो लावणं, आणि आत्ता सुरू असलेला या देशद्रोहाच्या कायद्यावरून सुरू असलेला गैरप्रकार, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विचार होणं, वैधतेचा विचार होणं हे नितांत गरजेचं आहे असं कायदेतज्ञ ॲडव्होकेट अनिकेत निकम आपल्याशी बोलताना सांगत होते।
ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर नजर टाकणार आहोत. कायद्याने प्रस्थापित केलेल्या शासनाविरुद्ध विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरवणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे राजद्रोह. भारतीय दंड संहितेच्या 124 अ या कलमाखाली कुणाच्या बोलण्याने, लिखाणाने, चिन्हांचा किंवा दृश्य हावभावाचा उपयोग करून तसंच इतर कोणत्याही मार्गाने तशा हेतून कृत्य केलं तर राजद्रोहाचा गुन्हा घडतो. राजद्रोह हा अजामीनपात्र गुन्हा असून याकरता 3 वर्षांपासून जन्मठेप आणि दंड अशा प्रकारची शिक्षेची तरतूद आहे. देशद्रोह कायद्यावरून केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केलेलं आहे. या राजद्रोह किंवा देशद्रोह या कायद्याची वैधता पुन्हा एकदा विचारात घ्यायला लागणार आहे तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण या कायद्याचा गैरवापर सध्याच्या काळामध्ये होतो आहे अशी चर्चा देशभरामध्येच सुरू झालेली आहे आणि म्हणून केंद्र सरकारनं हे शपथपत्र सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. पुढच्या बातम्यांकडे वळतो आहे. राणा दाम्पत्य दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे. ओम बिर्ला यांना सगळ्यात आधी ते भेटणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना ते आधी भेटतील असं कळतं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, खासदार नवनीत राणा यांनी ओम बिर्ला यांना पत्र पाठवलं होतं, त्यात सरकार आपल्यासोबत गैरवर्तणूक करत आहे अशी तक्रार ओम बिर्लांना त्यांनी केलेली होती. त्यामुळे राणा दाम्पत्य दिल्लीत पोहोचल्यावर आधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटणार आहे असं कळतं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आपल्यासोबत काय घडलं याची आबिती ते दोघंही सांगतील असंही कळत आहे. माझी चूक काय होती ते सांगावं, माझ्यासोबत जे केलं ते मी बोलले, महाराष्ट्रात आमच्याबरोबर गैरव्यवहार झाला अशी भूमिका राणा दाम्पत्य केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मांडणार आहेत अशी माहिती मिळते आहे. दिल्लीत दोघंही पोहोचलेले आहेत, आधी ओम बिर्ला यांना ते भेटतील आणि नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत. राणा दाम्पत्य दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. पक्ष खासदार अमरावतीच्या दिल्लीत पोहोचले आहे. नवनीत राणासह कुटुंब म्हणजे दाम्पत्यासह रवी राणासोबत आहे. दाम्पत्य पोहोचले, राणा दाम्पत्य थेट त्यांच्याशी चर्चा करूया. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये. आपण दिल्लीत पोहोचलेला आहात, पहिला कार्यक्रम काय असेल? माझा कार्यक्रम काहीच नाही. पहिली तर गोष्ट जी माझी पीडा आहे, माझ्या चेहऱ्यावरनं सगळ्यांना लक्षात येतच आहे की ज्या पद्धतीने त्रास मला लोकांपासून ते जेलापर्यंत झालं आणि त्यांच्यासोबत जे जे माझ्यासोबत घडलं, महाराष्ट्रामध्ये ऑफेन्स दाखल करायला दिली तर नाही केली, गुंडे माझे घरापर्यंत हल्ला करायला येतात त्यांच्यावर काही कारवाई होत नाही, अमरावती जातात पत्थरबाजी करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही, मी 149 पालन केलं आणि घरून बाहेर नाही निघाली पोलीसच्या नोटीस नंतर, तर माझ्यावर देशद्रोहाचे गुन्हा दाखल होते. माझा हा प्रश्न पूर्ण देशवासियांना होता की मी कोणता गुन्हा केला. जर मी देशद्रोही होती तर मी शेवटच्या टोकापर्यंत मेलेपर्यंत मी बाहेर जमानत कधी आली नसती. मला वाटते की जे मी केलंच नाही, गुन्हाच नाही केला, पोलीस डिपार्टमेंटच्या आदेशचा पालन केला, त्याच्यानंतर माझ्यावर देशद्रोह दाखल होते. आणि ही सगळी पीडा घेऊन पहिली रात्री जे लॉकअपमध्ये मला ठेवला 12:30 नंतरपासून ते सकाळी 5:30-6 मी उभी होती दादा त्या लॉकअपमध्ये. एक महिलाला चटाई सुद्धा नाही देणार. मला वाटते की ते तेव्हाचे होते जेव्हा त्यांनी आम्हाला नेलं आणि म्हटलं आम्ही तुमची जमानतची प्रोसिजर करत आहे ताई बसा म्हणे, आणि ते तेव्हाची आहे. मी दादांनी जसं म्हटलं, अजित दादांनी डिप्टी सीएम आहे जे मुख्यमंत्रीपेक्षा काही पटांनी काम करतात आणि आम्ही रिस्पेक्ट करतो. दादांनी म्हटलं की ते व्हिडिओ पाहून जे मला वाटतं की दादांनी लॉकअपची माहिती सुद्धा घ्यावी आणि कशा पद्धतीने आमच्यासोबत ट्रीट केला त्याची सुद्धा माहिती दादांनी घ्यावी, कारण की त्यांना आम्ही मानणारे लोक आहे आणि त्यांनी जर ती माहिती घेतली तर त्यांना माहीत पडेल की कोणत्या पद्धतीने ते असताना महाराष्ट्रामध्ये डिप्टी सीएम असताना असे पद्धतीचा व्यवहार लोकप्रतिनिधीसोबत. ओम बिर्ला साहेबांनी भेट दिलेली आहे 5:30, त्यांना जाऊन मी माझी पूर्ण व्यथा सांगणार आहे. त्यांनी पहिली माहिती घेतलेली आहे माझ्याकडनं, पण आजही सुद्धा मी जाऊन त्यांना बसून त्यांच्यासोबत पूर्ण चर्चा करून जे जे माझ्यासोबत घडलं, जे जे त्यांनी अत्याचार माझ्यासोबत केला त्याची पूर्ण माहिती देणार आहे. सभागृहामध्ये मी या प्रश्न उचलणार आहे. आणि जे पांडे आहे कमिशनर ऑफ पोलीस ऑफ मुंबई, त्यांना वाटते की 1 महिन्यानंतर ते रिटायर्ड होणार आहे,
त्यांचे पाप धुलणार नाही रिटायर्ड झाल्या म्हणजे. त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल कोणता गुन्हा मी केला आणि कसे गुन्ह्यामध्ये मला तुम्ही आतमध्ये टाकलं. 100% मी घेणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ विकाससह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत.